आणि प्रशांत दामले या नावाला जेव्हा पहिला तुमचं बोर्ड आला की सिरियस नाटक आणि ऑडियन्स यांचा तसा फारसा असा घनिष्ठ घट्ट संबंध नसतो समजू शकतो. पण या छोट्या छोट्या गोष्टी आणि मला छोट्या गोष्टी शक्यतो होत नाहीत, मोठ्याच होतात. म्हणजे हार्ट अटॅक असं एकदम मोठं होतं, छोटं काही होत नाही. पण हे तू निर्माता म्हणून सांगतोय? निर्माता म्हणून सांगतो. नट म्हणून कुठला तुला काळ जास्त छान वाटतो? म्हणजे मला अनेक जण विचारतात की गेला माधव कुणीकडे ते 1800 प्रयोग झाले, तुझे आणि विनयचे कधी क्लॅशेस झाले नाही का? म्हणजे आता मी सांगू की नको सांगू मी जरा द्विधा मनस्थिती आहे. पण ऐकायला पण किती बरं वाटतं. अशा एखाद्या मोठ्या कलाकाराला आपण एखादं पदक देतो आणि तो जेव्हा भाषणाला उभा राहतो तेव्हा त्यांना काय बोललं पाहिजे? नाट्यगृहांची दुर्वासा हे रडगाण का वाटते हो तुला? पण नमस्कार मित्रमणेमध्ये मी सौमित्र पोटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत खास पाहुणा आहे अभिनेते प्रशांत दामले. मी तुझं खूप स्वागत करतो प्रशांत दादा. नमस्कार. हा फक्त अभिनेता नाही आहे तर निर्माता आहे आणि आता नाट्य परिषदेचा अध्यक्ष सुद्धा आहे. अर्थात त्याचं माझं खूप जुनं असोसिएशन आहे म्हणून मी त्याला आरितुरे आणि प्रशांत दादा म्हणतो. पण तो खूप मोठा आहे कर्तृत्वानं सुद्धा आणि अनुभवानं सुद्धा. तर या विशेष मुलाखतीमध्ये मुलाखतीसाठी तू आलास, मला खूप बरं वाटलं. तो मुंबईवरनं आला आहे आणि आता परत मुंबईला जाणार आहे तर मला याचं खूप कौतुक वाटतं तुझं. असं हे दुसऱ्या तिसऱ्यांदा मी पाहतो आहे की तू तेवढ्यासाठी येतोस पुण्यात आणि पुन्हा निघून जातोस. आता तर कामाचा व्याप खूप वाढला आहे तुझ्या. पण एक बेसिक प्रश्न, जर आलास तू आणि तुला बघितलं मजा आली कारण तू फिटनेस खतरनाक आहे तुझा, वेळ पण खूप पाळतोस, हे हा फिटनेसचं रहस्य काय आहे? इतके वर्ष सातत्यानं काम करत सुद्धा तू आत्ता अजून तितकाच एव्हरग्रीन दिसतोयस, असं काय रहस्य? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवड. कामाची आवड ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कामाची आवड असलं की कामात काम करताना येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करत काम करावं लागतं आपल्या नाटक इंडस्ट्रीमध्ये. जी काय अडचण असेल ती, तो एक वेगळा चॅलेंज असतो. मुळात नाटकात काम करणं हा एक चॅलेंज आहे. अजूनही? हो हो. म्हणजे काय, प्रत्येक प्रयोग हा चॅलेंज आहे कारण प्रत्येक प्रयोगाचा ऑडियन्स वेगळा आहे, प्रत्येक प्रयोगाचा लाफ्टरचा व्हॉल्यूम वेगळा आहे. तो एक अभ्यास असतो. पहिली 5-7 मिनिटं तो एक अभ्यासाचा भाग आहे की ऑडियन्स कसा आहे आणि त्या ऑडियन्स कसा आहे या दृष्टीने नाटकाचा पेस काय असावा. बर, हे सगळं ऑडियन कसं आहे की सिरियस नाटक आणि ऑडियन्स यांचा तसा फारसा असा घनिष्ठ घट्ट संबंध नसतो. ती मधली लाईन आहे ती कायमस्वरूपी राहते. पण कॉमेडी नाटक जे आहे ते कॉमेडी नाटक पूर्णपणे रसिक प्रेक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांचा व्हॉल्यूम काय आहे लाफ्टरचा, आमचे ठरलेले प्रत्येक नाटकामध्ये म्हणजे सारखं काहीतरी होतं आहे, एका लग्नाची पुढची गोष्ट, नियम वाटी लागू, तू म्हणशील तसं. नाटकाचा ऑडियन्स कसं आहे हे पहिल्या 5 मिनिटात एक पंच असतो, 5-7 मिनिटात एक पंच असतो की त्या ठिकाणी असलेल्या ऑडियन्सचा लाफ्टरचा व्हॉल्यूम काय आहे त्याच्यावर पुढचं नाटक ठरतं, पेस ठरतो. आणि हे रोजचं आहे, रोज आपल्याला प्रयोग करायला मिळालं, एक्सपेरिमेंट करायला मिळालं, ते सुद्धा व्यावसायिक रंगभूमीवर, तर त्याच्यासारखा आनंदाची गोष्ट नाही. आणि मी हेच ॲक्सेप्ट केलेलं की मला नाटकात काम करायचं आहे. पण मग हे तुझ्या फिटनेसशी कसं काय रिलेट होतं? फिटनेस हा बेसिकली सगळीकडे मेंटल असतो. पहिला मेंटल फिटनेस आहे. हां, म्हणजे काय हात दुखतो आहे, पाय दुखतो आहे, पाठीत दुखतं आहे, याच्यावर आपण ओव्हरकम करू शकतो जर आपण मेंटली स्ट्रॉंग असू. प्रयोगाच्या आधी समजा डोकं दुखायला लागलं तरी प्रयोग सुरू झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी आपोआप डोकं थांबतं. हां, म्हणजे अगदीच मोडतोड झाली असेल, अगदीच मोडतोड झाली असेल की हात काय फ्रॅक्चर झालं आहे तर ते समजू शकतो. पण या छोट्या छोट्या गोष्टी आणि मला छोट्या गोष्टी शक्यतो होत नाहीत, मोठ्याच होतात. म्हणजे हार्ट अटॅक असं एकदम मोठं होतं, छोटं काही होत नाही. म्हणजे मला काही वर्षांपूर्वी ते स्लीप डिस्कच्या जवळपास गेलो होतो, त्यावेळी 15 दिवस घरी बसलो होतो म्हणजे झोपलो होतो, छतच बघत होतो 15 दिवस. पण म्हणजे मला असे ताप आलाय, सर्दी आलाय, खोकले आले असले फालतू गोष्टी नाही आहेत. कारण म्हणजे आता ह्याच्यात मी बोलले चालेल की नाही मला माहीत नाही, पण मी गेली 2008 पासून आजपर्यंत पूर्ण आयुर्वेदिक माझं बेस आहे. अच्छा. त्यामुळे पूर्ण शरीर, म्हणजे मी असं वाटलं की मला नाही सहन होत आहे तर मी ॲलोपॅथी घेतली की पुढच्या 5 मिनिटाला बरं होतं, इतकं ते ॲब्सॉर्ब होतं पटकन शरीरात. महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की काही दिवसांपूर्वी, 2-3 दिवसांपूर्वी तुला विष्णुदास भावे पदक मिळालं आणि गौरव झाला तुझा.
जे रास्तपण आहे, तर त्याच्यामध्ये जेव्हा भाषण झालं, तू बोललास, त्यातल्या काही बातम्या मी बघितल्या ज्या आपण नेहमी पुन्हा पुन्हा नाट्यगृहांची परिस्थिती, नाट्यगृहांची अवस्था, औदासीन्य याच्यावरच आपण कायम बोलत आलेलो आहे. परवा पण तू याचवर जास्त भाष्य केलं आहेस. तर आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी बोलत असतो. एकीकडं तू म्हणत असतो की एक्सपेरिमेंट आहे, प्रयोग आहे, लोकांची नाळ ओळखली पाहिजे. लोकांची तुझं असोसिएशन एक आहे, पण नट म्हणून तुझं असोसिएशन या नाट्यगृहांबद्दल पण असतंच, कारण तुम्ही तिथंच प्रयोग करत असतो. आता तू परिषदेचा अध्यक्ष पण आहेस. आपण एकच रडगाणं किती वेळा गात बसणार आहे आणि कलाकार म्हणून त्यातला स्ट्रगल कधी आपला थांबणार आहे असं वाटतं तुला? नाट्यगृहांची दुर्वासा हे रडगाणं का वाटते हो तुला? कारण प्रत्येकाला आपण बेसिक प्राथमिक गोष्टींबद्दलच बोलत असतो. हो, कारण ती प्राथमिक गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय, पाढे झाल्याशिवाय मी गणित सोडू शकतो का? नाही. पाढे पाठ करायला पाहिजेत ना, पाढे पाठ करायला पाहिजे अगदी. तसंच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल, नाट्यगृह हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल. हे बघ, दोन भाग आहेत, दोन भाग आहेत. नाट्यगृहांची उत्तम परिस्थिती, बरं, डिमांड्स काही खूप नाही आहेत. हो, डिमांड्स काही खूप नाही, प्रेक्षकांच्यासुद्धा आणि आमच्यासुद्धा. बरोबर आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरज आहे. होतं आहे काय की बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देतात पण ते मेंटेन होत नाही आहे. मेंटेनन्स हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे माझं नेहमीच असं म्हणणं असतं की AC, साऊंड सिस्टीम, बसण्याची व्यवस्था, वॉशरूम्स, मेकअप रूम्स, या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाट्यगृहात. तर नाट्यगृह हे नाट्यगृह वाटण्यासाठी काय काय गोष्टी असायला पाहिजेत, अशी मी एक त्याला लिस्ट दिली होती कल्चरल मिनिस्टरला. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या लिस्टवर आणि त्यांनी त्याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. म्हणजे आता नवीन नाट्यगृह जी बांधणं त्यांच्या डोक्यात आहे, त्याच्यासाठी मला वाटतं काही अमाऊंटसुद्धा त्यांनी बाजूला काढलेली आहे, त्यामध्ये ते इम्प्लिमेंट होईल. पण माझं असं म्हणणं आहे की नवीन कपडे घ्यायच्या आधी माझे कपडे जे आहेत ते मी स्वच्छ इस्त्री. मला तुझा मुद्दा पटतोच आहे. म्हणजे मला वाईट असं वाटतंय की जेव्हा अशा एखाद्या मोठ्या कलाकाराला आपण एखादं पदक देतो आणि तो जेव्हा भाषणाला उभा राहतो तेव्हा त्यानं काय बोललं पाहिजे. खरं तर त्यानं नाटकांबद्दल, फ्युचरिस्टिक नाटकांबद्दल, भविष्य काय नाटकांचं, आजची पिढी नाटकांबद्दल कशी बोलतीये त्याचं म्हणणं, याच्यावर बोलण्यापेक्षा आपण नाट्यगृहांवरच पुन्हा बोलायला लागतं आपल्याला. हे किती डॅमेजिंग आहे एका अर्थानं. नाही, डॅमेजिंग नाही आहे. नाही आहे माझ्या मते ते डॅमेजिंग नाही आहे. मुळात हे असणं गरजेचं आहे. ते दिलं जात नाही ना अजून. बोलतील ना. हो, म्हणजे सी कसं आहे, शेवटी गव्हर्नमेंट आहे. म्हणजे विलासराव देशमुखांनी एका त्यांच्या भाषणात, कालच मी क्लिप बघितली, की तपास करावा किंवा पाहून घ्यावे, हे जे शब्द आहेत, हे शब्द खाली जेव्हा जातात IAS ऑफिसर किंवा सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, तेव्हा ते अजून खाली पाठवतात. मी आता, मला अनेक वेळा आता या नाट्य संमेलनाच्या कामामुळे तुला जावं लागतं, त्यामुळे त्यांचा तो प्रवास मला कळलेला आहे. खालची माणसं, म्हणजे डेस्क ऑफिसर जे लिहून पाठवतो ते वरती येतं. आता डेस्क ऑफिसर जर नाट्यवेडा नसेल तर ते वरून परत खाली जातं. हा जो खेळ आहे, तो खेळत राहावा लागतो, त्याला इलाज नाही आहे. कारण वरचा खालचा माणूस उत्तम असेल आणि वरचा माणूस जर ठीक आहे रे, बघू रे, आपण करू, इतकं काही त्याचं नाही आहे असं असेल. त्यामुळे संपूर्ण टीम आता सुदैवानं झाले काय, आत्ताच्या या गव्हर्नमेंटमध्ये माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितजी पवार आणि आमचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार, हे एका विचाराने, नाट्यगृहाच्या बाबतीत एका विचाराने काम करत आहेत. आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब, म्हणजे कल्चरल सेक्रेटरी आणि फायनान्स सेक्रेटरी खरगे साहेब, सी 5-6 जण एकाच लाईनवर, आपण एकाच विषयावर, एकाच विचाराने जात असू तर काम लवकर होऊ शकतं. बरोबर, तरी वेळ लागतो. पण आता त्यांच्याबरोबर हे बघ, आपण काय आंदोलन करू शकत नाही, मी मी आता सुयोगमध्ये अनेक वर्ष काम केलं, नाही याच्यातला भाग नाही. पण आज तशी परिस्थिती नाही आहे ना. हो, खरी आज तशी परिस्थिती नाही. म्हणजे माझ्या नाटकात काम करणारी मंडळी जी आहेत ती सिरियलमध्ये पण काम करतात. हो, म्हणजे त्यांना समजा उद्या जर म्हटलं की नाट्यगृह अवेलेबल नाही आहे, नाट्यगृह खराब आहे, ओके ठीक आहे, मी शूटिंग करतो, काम थांबत नाही आहे. आपलं व्यक्ती पर्सनल फोकस जास्त झाला. करेक्ट. त्यामुळे ही गोष्ट वारंवार मोठ्या व्यासपीठावरून पोचवणं हे गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आत्ता मांडलास तू, जेव्हा तू सुयोगमध्ये काम करत होता, म्हणजे 82, 84, 85, 88 हा काळ बघूया, 2008
पण 85-88 हा काळ पकडूया जेव्हा कलाकार नाटकांवर अवलंबूनच होता आणि ते घरच होतं दुसरं, कारण तुम्ही इतके प्रयोग करत होता, असोसिएशन होतं, कुटुंब झालं होतं. आणि आताचा काळ खूपच बदलला आहे. जसं तू म्हणालास की एक कलाकार अनेक ठिकाणी काम करतो, तुला तो काळ आवडतो का हा काळ आवडतो प्रशांत दामले म्हणून? चॅलेंज म्हणून हा, कारण मला आता जास्त प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे मी मगाशी म्हणालो की फक्त नाटकात काम करणं हा आनंदाचा भाग आहेच, पण रोजचा उठून चॅलेंज घेणं हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे मला 6 महिन्याचं प्लॅनिंग करायला लागतं. जर मला तू त्या दिवशी पाहिजेच आहेस, किंवा फॉर एक्झाम्पल असं म्हणून मी मार्चमध्ये मी एखादं नाटक करतो आणि मार्चमधल्या नाटकात मला सौमित्र बोटे पाहिजे. सौमित्र बोटे हा बिझी कलाकार आहे, बरोबर. सौमित्रच पाहिजे असं जर असेल तर मी सौमित्रला ऑक्टोबरला समजा मार्चची तारीख दिली, सौमित्र बोटे ओके. पण म्हणजे तू नाही म्हणू शकत नाही ना, मी 6 महिने पुढची 5 महिने पुढची तारीख देते तुला. अँड वन्स यू ॲक्सेप्ट, तू एकदा हो म्हटल्यानंतर देन यू हॅव टू स्टिक टू इट. पण हे तू निर्माता म्हणून सांगतोस? निर्माता म्हणून सांगतो. नट म्हणून नटला तुला काळ जास्त छान वाटतो? नाही, आता सजग झालेलं आहे. दोन वर्षांच्या ह्याच्यानंतर कोरोनानंतर लोक सजग झालेले आहेत. आणि म्हणूनच नाट्यसृष्टी आज वेगानं पुढे जाते, त्याचं कारण ते खरं काय आणि खोटं काय वा हे अजून ठसठशीतपणे लोकांच्या समोर आलेलं आहे. वा समोर 3 तास 2.5 तास आम्हाला अंधारात बसून तुम्ही आमची मनोरंजन करताय की आम्हाला रडवताय हसवताय जे काय असतील ते, पण ते लाईव्ह आहे. लाईव्हचा एक महत्त्व वेगळं आहे ना. मी तुला जिलबी दाखवणं आणि जिलबी खायला घालणं ह्याच्यात फरक आहे. वा खरी गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? खरीच गोष्ट आहे. मग तो जो प्रकार आहे तो कोविडच्या काळानंतर लोकांना अजून त्यांच्या डोक्यात बसलं की लाईव्ह इज लाईव्ह, उसमें मजा अलग आहे. त्यामुळे आजचं तू इंडस्ट्रीचं बघितलीस परिस्थिती, कमीत कमी 10-12 नाटकं चांगल्या पद्धतीने चालू आहेत. पूर्वी जो आकडा 5-6 होता तो 10-12 झाला. आमच्या बाजूने पण त्याच्यावर विचार केला गेला की चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीची नाटकं, नवीन नवीन विषय हे कसे आणता येतील, ते लोकांसमोर ठेवता कसं येतील, हा सगळा भाग महत्त्वाचा आहे. आता त्याच्यामध्ये तू बघायला गेलं तर कोविडनंतर कोविडच्या आधी पण, म्हणजे मी माझं सांगतो निर्माता म्हणून, मी कुठलंच हे बाकी ठेवलं नाही आहे. मी वर्तमानपत्रात जाहिरात करतो, मी मराठी चॅनलला मराठी न्यूज चॅनलवर जाहिरात करतो, मी दोन्ही चॅनल मराठी चॅनलवर जाहिरात करतो, मी सोशल मीडिया वापरतो, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम. सी, एक साधारण गणित असं आहे, साधारणपणे 2-2.25 कोटी नाट्यवेडे आहेत महाराष्ट्रामध्ये, 13-14 कोटींपैकी. आता 2 कोटी जरी पकडले आणि 1,000 आपण हे समजा बघितलं ऑडियो थिएटरची कपॅसिटी, तर किती प्रयोग व्हायला पाहिजेत? कमीत कमी 20,000, बरोबर. आमचे होतात किती चांगल्या नाटकाचे? किती होतात? 500-1,000 डोक्यावरून पाणी. म्हणजे आम्ही कुठेतरी कमी पडतोय ना लोकांपर्यंत पोचण्यात. तुझ्यापर्यंत म्हणजे आता मित्र म्हणे हे तू पोचवण्यासाठी तुला सुरुवातीला किती मेहनत घ्यायला लागली? खूप मेहनत घ्यायला लागली, पण त्यानंतर तुझ्या या क्वालिटीवर तू पुढे चालू राहिलास. फक्त ही क्वालिटी आम्हाला रोज द्यायला पाहिजे, बरोबर, रोजच्या प्रयोगाला द्यायला पाहिजे. सस्टेन्ड अभिनय पाहिजे, पेशन्स पाहिजे. बहुतेक वेळा सी मानधन वगैरे तो विषय आहेच. ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला घरात रेशन पाणी आपल्याला भरावं लागतं, इलेक्ट्रिसिटीचं बिल भरावं लागतं, हे सगळा खर्च आहे. पण नाटकात जो लाफ्टर आहे ना, तो लाफ्टर लाख मुळाचा आहे. अगदी प्रत्येक नाटकामध्ये, प्रत्येक प्रयोगामध्ये समजा माझी 1-50 लाफ्टर असते तर माझी त्या दिवसाची कमाई 50 लाख रुपये आहे. वा, न दिसणारी, म्हणजे मला कॅल्क्युलेट होणारी आहे. क्या मस्त आहे हा असा. सी, एक एक सेकंदाची गंमत आहे कॉमेडीमध्ये. एक एक सेकंद लुकवर लाफ्टर काढणं आहे, इन द गिव्हन सर्कमस्टन्सेस लाफ्टर काढणं, त्यानंतर तुमचं ॲकॉस्टिक चांगलं नसताना लाफ्टर काढणं, AC कमी असताना लाफ्टर काढणं. काय करायला लागतं अशा वेळेला? ॲकॉस्टिक नसतं तेव्हा नट म्हणून काय करत असतो? जोरात बोलायला लागतं? नाही. सी, बऱ्याच काही थिएटर्स आपल्याकडे अशी आहेत ना की ऑडियन्स खूप लांब आहे, त्यामुळे ते हसले तरी आमच्यापर्यंत पोचत नाही. मग माणूस बाहेर पाठवणं, पोचतो ना आवाज, ते सगळं करायला लागतं. नाही तर काय होतं,
हसत नाही आहे आपण पेस लावायला पाहिजे असं वाटण्याच्या आधी माणूस बाहेर फिरून येतो की बाबा हसत आहेत तुमच्यापर्यंत आवाज पोचत नाही. सो तो हे रोजचं करणं जे आहे ना रोजचं करणं तो चॅलेंजचा भाग आहे आणि तो ऑन स्टेज लाईव्ह करावा लागतो त्या क्षणी निर्णय घ्यावा लागतो तिथेच त्या सेकंदाला. म्हणजे पण असा एखादा किस्सा सांगता येईल की त्या क्षणी तुम्ही गोष्टी बदलल्या किंवा नाटक प्रयोग सुरू होता आणि काही घडलं. पेस बदलणं हा ऑन स्टेजच त्या क्षणाला ठरतं. म्हणजे मी अतुलच्या खांद्यावर हात ठेवतो किंवा मी वर्षाच्या खांद्यावर हात ठेवतो की त्यावेळी हां ओके हां ठीक आहे हे त्या क्षणाला घडणाऱ्या गोष्टी आहेत. हे त्या क्षणाला किंवा कविताला सांगतो हां ओके ॲडलिपमध्येच घेतो आम्ही. अच्छा हां म्हणजे बोल डायलॉग हा ठीक आहे इतकं काही नाही आहे. त्यामुळे त्या क्षणाला ती घडणारी ती घटना आहे. त्यामुळे नाटक इज अ चॅलेंजिंग पार्ट आणि रोजच्या प्रयोगाला शिकायला मिळणं पैसे घेऊन हे खूप महत्त्वाचं सांगतोयस. पण 40 वर्ष ऑलमोस्ट तू रंगभूमीवर काम करतोयस जास्तच आणि जवळपास 12,800 प्रयोगपेक्षा जास्त आता झाले असतील. 1200 तर 82 पासून आत्ता 22-23 पर्यंत तू ज्या नाटकात पहिल्यांदा काम केलंस मी मंत्री झालो तो जो पहिला प्रयोग आहे 82 सालचा तेव्हाचा तिथून आत्तापर्यंतचा प्रवास आहे ना हे अर्थात हे ढोबळं म्हणत नाही आहे मी तुझ्या मागं वळून बघतोस ना तर स्वतःला तू अपडेट कसं करत गेलास या सगळ्या गोष्टीमध्ये. नाही काय झालं आहे तर मी मंत्री झालो आणि ऋणानुबंध या दोन्ही नाटकामध्ये मी मंत्री झालोमध्ये माझ्याकडे ते त्याचं प्रूफ नाही आहे बरं म्हणून मी ते सांगत नाही. आज सांगायला हरकत नाही कुठल्या वयात काम करू नये हे मला कळलं. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की स्वतःला ओळखायला पाहिजे कधी थांबायचं स्वतःला थांबायला पाहिजे. मी माझं एक ठरवलं की बाबा हे असं व्हायला लागलं की यू हॅव टू स्टॉप. संशय तर आपल्याला आपली तब्येत कळते काटाळ माझ्या अंगावर तू हे बोलल्यावर आपल्याला आपली तब्येत कळते ना की बाबा नाही काय कंबर दुखते उठताना त्रास होतोय पायावर हात ठेवून उठायला लागतंय स्वतःच स्वतः असं उठू शकत नाहीये ही लक्षणं आहेत. ही लक्षणं आपण ओळखायला पाहिजे. आणि मी मंत्री झालोमध्ये माझा रोल चांगला होता. मुळात मराठी नाटकात काम करण्यासाठी भाषेवर प्रभुत्व पाहिजे जे माझं नव्हतं. अच्छा हां प्रभुत्व म्हणजे मी बोलू शकतो मराठी हा शब्द विसरलो तर त्याच्या जागी आपण काय म्हणतो व्होकॅबलरी हा शब्द विसरलो त्याच्या जागी दुसरा शब्द लगेच त्या अर्ध्या सेकंदात सुचायला पाहिजे. ते काहीच नव्हतं ना. ते काहीच नव्हतं बरोबर. त्या ऋणानुबंधमध्ये अमिता खोपकर होती अनंत जोग होता आहे मधुकर तोरडमल होते मुंगी होते मोठी कास तगडी कास त्यात रोल छोटा होता पण ह्या सगळ्या लोकांकडून शिकायला मिळत गेलं. मला कोणी प्रत्यक्ष सांगितलं नाही. बरं नाही सांगितलं कोणीच सांगितलं नाही काय कर हे सांगितलं नाही. तू कसं शिकत होता त्यांच्याकडनं बघून. म्हणजे उदाहरणार्थ तोरडमल मी गाडीसुद्धा चालवायला शिकलो होती टॅक्सीवाल्याच्या बाजूला बसून. 4 वर्ष मी टॅक्सीत बसून जायचो आणि तो गिअर कसा टाकतो क्लच कसा जातो त्याचं हे काय आहे ऑब्झर्वेशन नाही. मला गाडी शिकली मी काही ट्रेनिंग स्कूलला गेलो नाही पण मला लायसन्स जेव्हा काढायचा वेळ आला तेव्हा मी चालून दाखवली गाडी. अच्छा बघून बघून खूप येतं तसं हे बघून बघून. बरं मी शून्यातून मी काही ॲक्टर नाही आहे. माझा ओढा गाण्याकडे होता त्यामुळे नवीन फील्डमध्ये आल्यानंतर जे सुरुवातीला असतं म्हणजे तू जेव्हा पहिल्यांदा काय वाटतं तुम्हाला असं जेव्हा तुमचं होतं त्यावेळी ती तुझा जो काय आहे ना विचारायचं कसं विचारायचं तू कोणाला तरी फॉलो कोणाला तरी फॉलो करत होतो हा असा विचारतो हा असे प्रश्न विचारतो तर हा जो प्रकार होतो तो आजही चालू आहे. म्हणजे माझ्याबरोबर मी जेव्हा विनय येडेकर बरोबर काम करत होतो आमचं ठरलं होतं. म्हणजे मला अनेक जण विचारतात की गेला माधव कुणीकडे ते 1800 प्रयोग झाले तुझे आणि विनयचे कधी क्लॅशेस झाले नाही का. कसं आहे विनय आहे ना तो क्रिकेटर आहे त्यामुळे माझा बॉल मी खेळीन तुझा बॉल तू खेळ इतकं सिम्पल इक्वेशन होतं. ओके मी बॉल मारलं की धावायचं काम तुझं आहे तसंच मी बॉल मारलं की धावायचं काम तुझं आहे. त्यामुळे हेच पूर्ण माझ्या संपूर्ण टीम बरोबर माझं हेच इक्वेशन आहे. तुझा लाफ्टर गेला तरी मला तेवढाच राग येतो माझा लाफ्टर गेला तरी तेवढाच राग येतो बिकॉज नाटक इज अ टीम वर्क. मी एकटा लढतोय पण नाटक एक साधारण 100-150 प्रयोग होऊ शकतो.
तुम्हाला लॉंग रनचं आता फॉर एक्झाम्पल नेमवाटी लागू तीनच कलाकार आहेत पण तिन्ही तिकडे म्हणजे त्याला तिघांनाही सांगितले बी अ क्रिकेटर बी अ क्रिटिकर क्रिकेटर तुम्ही तुमचा बॉल खेळा प्रत्येकाने आपापण अशा इतकी मोठी जर तुला लॉंग रन हवी असेल ना तर बेसिक गोष्ट तुला लागते ती डिसिप्लिन शिस्त लागते ॲब्सुल्युटली ही तुझ्याकडे कधी आली कारण तू त्या सेक्टरमधला नव्हतास नाट्यक्षेत्र असं होतं की जिथं आगळपगळपणा फार असतो नाटक सोडलं तर या सगळ्यामध्ये तू शिस्त कशी आणलीस तुझी पहिली शिस्त माझ्या घरातूनच लागली होती म्हणजे घरात आल्यानंतर घरानंतर पहिले पाय धुवायचे देवासमोर शुभंकर होती म्हणायचं आणि मग बाकी पुढच्या गोष्टी मी किती भूक लागो कितीही काही होऊ दे हे पहिलं चपला जागेवर ठेवायच्या चपला कुठे काढायच्या जागेवर ठेवायच्या हा आदरातून शुभंकर होती म्हणायचं देवाचं म्हणायचं अच्छा त्यानंतर तुला खेळ बिळ नंतर बर त्यानंतर मी जेव्हा एकांकिका स्पर्धेत काम करायला लागलो म्हणजे 78 ते 82 त्यावेळी सतीश पुळेकर होते ते म्हणजे कडवे मास्तर शिस्त म्हणजे शिस्त म्हणजे तू एकदा हर्षा शिवशरण तुला माहिती आहे तर हर्षाने ऑलवेज तू खूप उंगल्या तर तो लेट यायचाच नाही आणि काहीतरी आमची अशी कुठलं तरी एकांकिका होती माझी पहिली चोरी किंवा असं काहीतरी ती एकांकिका त्यामध्ये तो रोल करायचा एक दिवस तो आलाच नाही मग तरी दुसऱ्या दिवशी आला तर तो एक नंबर अभिनय काल मला ताप आला होता सतीशने सांगितलं उद्यापासून किंवा आजपासून ह्याच्यापुढे कधीही ताप आला इथे यायचं आणि राम म्हणायचं इथे ये आणि मग राम म्हण इतकी जे सहाची वेळ सहा स्वतः तो 5-55 हजारायचा सतीश त्यामुळे ती एक शिस्त लागली 5-6 आपल्यावर संस्कार होतात ना शिस्त म्हणजे मला किती येते काय येते कारण मी या संपूर्ण तुमचं काय म्हणतो पॅरल याच्यामध्ये मला साधारणपणे 4-4 वाक्य नव्हती अच्छा 4 कारण त्यावेळी प्रदीप पटवर्धन विजय पाटकर हर्ष शिवशरण जयवंत वाडकर अशी तगडी टीम तगडी त्यामुळे माझ्या वाटेला 3-4 वाक्य आणि मुळात मी ढ त्यामुळे मी हा नट काहीच नव्हतो ना उभं कसं राहायचं फिरायचं कसं वळायचं कसं रिॲक्शन म्हणजे काय हे काहीच माहीत नव्हतं ॲब्सोल्युटली काय माहीत नव्हतं त्यामुळे म्हणजे 4 वाक्य होती उलट मला ते म्हणजे मी आज मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला बरं वाटतं मला ती 4 वाक्य असल्यामुळे मला शिकायला खूप मिळालं किती महत्त्वाचं आहे हां कारण काय मॉबमध्ये काम करताना मॉबची मेंटॅलिटी काय असते मॉबची मेंटॅलिटी काय असते ते विचार कसे करतात ते टाईमपास कसे करतात त्यांच्या टाईमपासची पद्धत काय आहे ते मेन कलाकारांची चेष्टा करतात का चेष्टा करत असतील ते का करतात मग मेन कलाकार कुठे चुकतायत का ते चुकत एवढं तुझ्या ओळखात सुरू असायचं नाही म्हणजे मग ते अपरोक्षपणे ते बिंबत गेलं म्हणजे ते मी आता चला अभ्यास करूया असं काही तो अभ्यास झालेला नाही आहे पण ओव्हर अ पिरियड ऑफ इयर आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करायला लागलं की आपल्या बाजूच्या डेस्कवरचा माणूस काम कसा करतो की आपले बॉस कसं काम करतात हे कळत जातं तसं तो कळण्याचा पिरियड आहे आणि आजही कळण्याचा पिरियड तुला तू गाण्याची तुला आवड होती तू नाटकामध्ये आलास आणि मग प्रोफेशनल नाटकामध्ये काम करायला लागलास तुला असं कधी लक्षात आलं की यार मला हे आवडायला लागले आणि आता हेच ॲक्च्युली म्हणजे 83 मध्ये गेलं त्यावेळी सुद्धा मला मद्रास याचा रोल होता आणि एक वाक्य होतं पहिलं व्यावसायिक नाटकात एकच वाक्य ओके मग त्यानंतर मोरूची मावशी केलं मोरूची मावशीमध्ये मोरू हा 3 नंबरचा रोल पहिलं मावशी मग भैया आणि मग मोरू असं होतं हा सगळा जो प्रोसेस होता ना या सगळ्या प्रोसेसमध्ये असं एक जाणवायला लागलं की यार मजा येते इथे अच्छा मजा येते म्हणजे गाणं गाताना म्हणजे मी आणि मिलिंद निकळे आम्ही गझलचे कार्यक्रम करायचो गझल गायचो मिलिंदही गायचा तबला व्हायल म्हणजे महेश तुला माहिती असेल व्हायलिनवाला तेव्हाची टीम म्हणजे आय एम टॉकिंग 91 आणि आम्ही अलंगरच्या मास्टर अलंगरच्या घरी बसून आम्ही सगळ्या रिहर्सल करायचो कारण राया त्याला आम्ही राया म्हणतो पण अलंकार सुद्धा उत्तम गायचा बरं त्यामुळे आमची ती तिघांची टीम तो गातो त्यानंतर तिथेही शिकायला मिळालं त्यानंतर मग गाणं मोरूची मावशी तू करत होतास ना म्हणजे ते मी प्रयोग बघितलेले आहेत का मग हॅवॉक होता तो सगळा तुम्ही जे करत होता तेव्हा ते कसं दिग्दर्शकांनी सांगितल्यावर हुकूम कारण
दिलीप कोल्हटकर होते त्या नाटकाचे दिग्दर्शक. ओके, दिग्दर्शकांनी सांगितल्याबर हुकूम कोरी पाटील. मी आजही आजही म्हणजे संकर्षणने सारखं काहीतरी होतं आहे. संकर्षण जरी नवीन असला तरी त्याच्यासमोर जाताना मी कोरी पाटीलच घेऊन जातो. कसं आहे, मी कलाकार म्हणून जेव्हा काम करत असतो ना तेव्हा मी माझ्या रोलचा विचार करत असतो. बरोबर, बाहेर बसलेले दिग्दर्शक नाटकाचा विचार करत असतो. बिकॉज ही इज अपॉइंटेड फॉर दॅट. करेक्ट, ही इज अ कॅप्टन. ही इज अ कॅप्टन. त्यामुळे मी माझा रोल, माझी रिॲक्शन्स, कोऍक्टरचे रिॲक्शन्स हे सगळं बघत असतो. आणि तो ओव्हरऑल नाटकाचं काय फ्रेमिंग आहे, नाटक कसं जायला पाहिजे, कुठल्या दिशेने जायला पाहिजे, कुठला सीन ढापळतोय, कुठला सीन वर जातो. मला तू ना तुझ्याबद्दल फार कुतूहल वाटतं रे. म्हणजे तुला मी खूप आधीपासून ओळखतोय, जेव्हा मी पत्रकारितेत नव्हतो तेव्हापासून. पण मला माझ्या माहितीप्रमाणे सुयोगमध्ये जेव्हा तू होतास, एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जनरली असं होतं की निर्माता कलाकारांना पैसे देतो आणि मग कलाकार त्याच्यावर घर घेतात. पण प्रशांत दामलेंनी उलटी गोष्ट केली. म्हणजे मला आठवतंय त्यानुसार निर्मात्याला तू घर बनवून दिलंस, त्या गोष्टी पैशांची जमवाजमवी करून, बचत करून, आणि मग तू ते पैशाचं गणित बसवलंस आणि मग सुधीर भटांचं घर झालं. अशा अर्थी की सुधीर भट असा होता की दोन्ही हाताने देत होता आणि मग ते बचत असायला पाहिजे, कॅल्क्युलेशन असायला पाहिजे, हे तुझ्याकडे येत गेलं. सुधीर भटने ना आम्हाला सगळ्या कलाकारांना लाडावून ठेवलं होतं. अच्छा, खूप लाड केली त्याने, प्रचंड लाड केली. म्हणजे ते खूप लाड केली की माणसं बिघडतात, मुलं बिघडतात. तसे आम्ही बिघडलो होतो त्याच्या लाडांमुळे. बर, आणि मला ते दिसत होतं यार, हे गरज नाही आहे एवढ्या गोष्टींची काही गरज नाही आहे ना. पण लाड म्हणजे कसे असायचे त्यावेळेस? सी, माझं असं म्हणणं आहे, मी आता अगदी प्रिसाईज तुला सांगतो. अगदी माझ्या नाटकाची रिहर्सल असते ती 2 ते 10. बरोबर, दुपारी 2 ते 10. सुयोगची रिहर्सल असते ती 10 ते 10. अच्छा. ओके, म्हणजे आताच माहीत नाही मला, पण त्यावेळी 10 ते 10. माझ्या रिहर्सलमध्ये म्हणजे मी 2008 म्हणजे 85 ते 2008 मी खूप शिकलो की काय करायचं नाही. एक्झॅक्टली. सी, कसं आहे की मराठी चित्रपट आणि मराठी नाटक याच्या प्रॉडक्शन कॉस्टमध्ये तुम्ही पैसे वाचवायचं योग्य ठिकाणी वाचवता ना, तिथेच तुमचा प्रॉफिट आहे. म्हणजे माझ्या नाटकाची प्रॉडक्शन कॉस्ट समजा 25 लाख रुपये असेल, अँड ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे पहिल्या प्रयोगापर्यंत जर 23 लाख रुपये खर्च झाले तर 2 लाख माझा प्रॉफिट आहे. बरोबर आहे, 23 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, इट्स नॉट अ एक्सपेंडिचर, ती इन्व्हेस्टमेंट आहे. 2 लाखाचा प्रॉफिट आहे. करेक्ट. तर ओव्हरऑल पिरियड मला दिसत होतं की हे असं नसतं, कारण माझी रिहर्सल 2 ते 10 म्हणजे कदाचित हे ऐकणाऱ्याला चुकीचं वाटेल, 2 ते 10 म्हटल्यावर लोक जेवून येतात. बरोबर. ओके, बरं, माझ्या सेटवर रिहर्सलमध्ये कलाकार, दिग्दर्शक, असिस्टंट दिग्दर्शक आणि एक हेल्पर एवढीच लोक असतात. सुयोगच्या नाटकामध्ये म्हणजे त्यावेळेस होते कलाकार, दिग्दर्शक, असिस्टंट दिग्दर्शक आणि सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट. म्हणजे साधारण त्यांची रिहर्सलमधली टीम 20 जणांची असेल, जी पुढे नाटकं 20-22 जणांची असायची, ज्याची गरज नाही आहे ना. बरोबर. रोज तुमचं साधारणपणे 5 ते 7 हजार रुपयाचं बिल व्हायला लागलं, कसं मॅनेज करणं? तर 30 दिवसाची रिहर्सल 2 लाख 10 हजार रुपये नुसते जेवणात गेले, ज्याची गरज नाही आहे. आता शेवटचे 10 दिवस तर माझ्याकडे सगळी टीम असते, फुल टीम असते. ते तुम्हाला ती गरज आहे. बरं, पण सुरुवातीचे 20-25 दिवस जेव्हा आम्ही फक्त रीडिंग आहे, हे आहे, ते आहे, त्यावेळी किंवा स्टँडिंग आहे, त्यावेळी फुल टीमची गरज नाही आहे. ह्या बारक्या गोष्टी. आणि अमेरिकेचे दौरे, म्हणजे मुळात सुधीर भटने अमेरिकेचे दौरे आम्हाला अमेरिकेत दाखवली सुधीर भटने 98-99 पासून. आम्ही म्हणजे मी नाही म्हटले तरी त्याच्याबरोबर 7-8 दौरे केले, नॉट लेस दॅन दॅट, 7-8 दौरे केले. मी त्याला अनेक वेळा सांगायचं की बाबा, महाराष्ट्रात प्रयोग करणं वेगळं आणि यूएसमध्ये प्रयोग करणं वेगळं. हे आता मी सांगू की नको सांगू मी जरा द्विधा मनस्थिती आहे. पण व्यवहार जो आहे, अमेरिकेचा व्यवहार जो आहे, म्हणजे तो नेहमी म्हणायचा, नाही रे लॉस झाला. म्हटलं का लॉस झाला, सगळे प्रयोग तर उत्तम झाले की हाऊसफुल प्रयोग होते सगळे. नाही रे तिकडचं ते त्यांचं ते गणित जमत नाही, हे जमत नाही. म्हटलं मग मी थोडा विचार करतो की गणित का जमत नाही,
गणित न जमण्याचं कारण असं होतं की तू समजा ऑर्गनायझर आहेस, काय बोस्टनचा ऑर्गनायझर तू आहेस, तुझ्या व्यवहारात मी लक्ष घालणं ते तुझ्यासाठी एक अपमानास्पद असं नाही वाटत आहे मला, पण म्हणजे यू कॅन अपेक्षित नाही आहे ते. मी त्याला म्हणायचं तुझं काय खर्च, 10 रुपये खर्च आहे, 12 रुपये देऊन टाक ना, तू त्यांचा हिशोब कशाला मागतो, तू त्यांच्या हिशोबात कशाला पडतो, तुझे 12 रुपये मिळाले ना, विषय संपव. पण याच्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो, मग तू ते कॅल्क्युलेट करून त्यांना घर जे करून दिलं ते तुझ्या डोक्यात कसं आलं? नाही ते काय झालं नंतर मग त्याने माझं घर करून दिलं. अच्छा, सगळ्यात पहिली गोष्ट. अच्छा, मी त्याचं घर, मी नंतर मला असं जाणवायला लागलं की खूप लोक त्याला म्हणजे गंडवत आहेत, मी लुबाडत आहेत असं मी हा शब्द वापरणार नाही, पण गंडवत आहेत. मग मी त्याला म्हटलं की 98 एका लग्नाची गोष्ट झालं, बरं त्यातला एक किस्सा आहे, 18 परिघाला एका लग्नाची गोष्ट जे आमचे काय 1700-1800 काही प्रयोग झाले, मंगेश कदम डिरेक्टर, रंगा गोडबोले रायटर, अशोक पत्की म्युझिक डायरेक्टर, मी, कविता, शामपोंगशे, मंदा देसाई, फुल गॅंग, अविनाश, सुनील तावडे होता पहिल्या टीममध्ये. 18व्या प्रयोगाला सुनील तावड्यांनी विचारलं हे असं झालं तर करायचं काय. गडकरी रंग मला आजही आठवतोय काय झालं होतं, पण गडकरी रंग नाही, नाटकाच्या शेवटी एक सूत्रधार विचारतो ना. अच्छा, हा तो त्याच्यामध्ये हे असं झालेलं आहे आता मनामनीचं तर काय करायचं. तर बाल्कनीतून एक आवाज आला की पडदा टाका. ओह, हे 18व्या प्रयोगाचं सांगतोय मी. माझी हालत खराब झाली होती, हा म्हटलं पडलं नाटक. मग मी मंगेश होता सुदैवाने, मंगेश म्हटलं आपल्याला हे आजच दुरुस्त करायला पाहिजे, रंगाला फोन केला. त्या दिवशी गडकरी रात्री काहीही नव्हतं, ते रात्री बुक केलं आयुष्यभर. आणि मग आम्ही विचार करायला की व्हॉट इज गोईंग रॉंग. सी, परफॉर्मिंग आर्टमध्ये नाटक जोपर्यंत येत नाही ना लोकांच्या समोर तोपर्यंत त्यातले फ्लॉज कळत नाही. करेक्ट, कारण प्रत्येकाची समोरच्या 800 लोकांना एका बांधलं पाहिजे तुम्ही एका स्ट्रीममध्ये आणणं की आम्ही या पद्धतीने नाटक देतोय आणि तुम्ही ह्या पद्धतीने बघा. करेक्ट करेक्ट करेक्ट, हे आणणं अवघड आहे 800 लोकांना. 100%. तर आम्ही विचार केला की काय कर काय, व्हॉट इज गोईंग रॉंग. तर आम्हाला त्या दिवशी असं कळलं की नाटकाचा फ्लो तुटतोय, फ्लो तुटतो नाटकाचा. म्हणजे पहिला सीन आमचा बसस्टॉपवर होता, मग ऑफिसमध्ये, मग परत बसस्टॉपवर, मग घरी, मग परत बसस्टॉपवर, मग ऑफिसमध्ये. म्हणजे पहिल्या अंकात जवळजवळ 7 ते 8 ते 9 ब्लॅकआउट्स होते. ओके, बापरे, 8 ते 9 म्हणजे काही फ्लोच नाही ना. एक 1.25 तासाच्या पहिल्या अंकामध्ये तुमचे 9 ब्लॅकआउट्स असले 30-30 सेकंदाचे तरी लोक कट होतात ना. मग अख्खं नाटक रिराईट केलं त्याच रात्री. हा बापरे, म्हणजे जे तुटलेले तुकडे तुकडे होते ना तो सगळा बसस्टॉप एकत्र केला. सगळा बसस्टॉप म्हणजे काय, 4 सीन होते बसस्टॉपचे, सगळे बसस्टॉपचे सीन एकत्र केले, त्यात एडिट पेस्टिंग सगळं करून गेलं. म्हणजे मी जेव्हा पहिल्या प्रवेशातून बाहेर पडतो तेव्हा थेट ऑफिसमध्ये जातो किंवा घरी जातो. घराचे जे 4-5 सीन होते ते ब्लॉक एकत्र केले. असं करत करत पहिल्या अंकाचे 4 ब्लॅकआउट, दुसऱ्या अंकाचे 3 ब्लॅकआउट, 7 ब्लॅकआउट झाले. आणि मग 19 तारखेला जो प्रयोग होता तो सुपरहिट झाला. अरे वा, सुपरहिट, कारण आम्ही रिहर्सल केली 18 रात्र, म्हणजे त्या दिवशी 18व्या प्रयोगाची रात्र, 19व्या प्रयोगाची सकाळ, फुल नाईट आम्ही रिहर्सल केली, फुल नाईट. आणि मग 19 तारखेला जो प्रयोग झाला तो खरं सांगू का 30-32 दिवस मरेच तो रिहर्सल केल्यानंतर आपल्या नाटकाचे फक्त 15, 20, 50 प्रयोग होत आहेत असं म्हटल्यावर कुठल्याही कलाकाराला जीवाला लागतं. 100%. इतकी आपण मेहनत करतो ना. मग त्यानंतर ते नाटक 1800 प्रयोगापर्यंत पोहोचलो. त्यातले 850 प्रयोग कविताने केले आणि त्याचे पुढचे प्रयोग सुजाता जोशीने केले. सो हा कमिंग बॅक टू द पॉईंट, सुधीर भटने माझं घर केलं. माझी लायकी नसताना त्यांनी मला घेरे करून त्यांनी मलाही मोठं घर घ्यायला लावलं. 2 मुली आहेत, किती दिवस तू वन आर्कीमध्ये राहणार, 1 BHKमध्ये राहणार, 2 BHK घ्यायला पाहिजे. मी करतो ना, तुला काय प्रॉब्लेम आहे.
म्हटलं बरं, ही 2002 सालची गोष्ट. 98 जेव्हा ते सगळा डोलारा हलायला लागला, काय संस्था चालवणं इट्स बरं, मी तर त्या संस्थेचा पहिल्या नाटकापासून त्याच्याबरोबर असलेला माणूस आहे. मी सुधीरला सांगितलं, सुधीर मी करू का तुझ्या फायनान्स मॅनेज? मी करतो फायनान्स मॅनेज, तुला कुठे जमतंय? म्हटलं मला प्रयत्न करू दे ना. म्हटलं तुझ्यावर खूप लोड आहे बरं, तू काढायचं, तू 5-5, 6-6 नाटकं काढायचं रे एका वेळी. मी म्हटलं बाकीच्या नाटकांचं मी काही करणार नाही, एका लग्नाची गोष्ट जे सुपरहिट आपलं चालू आहे ज्यातून तुला पैसे मिळत आहेत त्याचं फायनान्स मॅनेजमेंट मी करून देतो तुला. कर 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 कर. मग ते करत 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 मग त्याचे पैसे बाजूला पडायला लागले, मी हिशोब घ्यायला लागलो, त्यामुळे मॅनेजर पण जरा टरकून होते. हा म्हणजे मला माहिती होतं ना की कुठे किती पैसे लागतात हे मला माहिती होतं ना. पैसे बाजूला पडायला लागले, मग त्याचं म्हणजे खूप आनंद झाला जेव्हा त्याचं फ्लॅट झाला, माझ्या निर्मात्याचा फ्लॅट झाला, माझ्या निर्माचा फ्लॅट झाला मला आनंद, कारण आम्ही इतकी वर्ष एकत्र काम करतो आणि माझ्या निर्माचा स्वतःचा फ्लॅट नाही असं का, समथिंग काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय, गणित चुकतंय. मग त्याचा पहिला फ्लॅट झाला, मग त्याची पहिली बस झाली, मग दुसरी बस झाली, मग त्याची गाडी झाली, आणि मग मी त्याच्याकडे देऊन टाकलं, बाबा आता हे तुझं तू सांभाळ. ह्या सगळ्यामध्ये इतके प्रयोग तू केलेस, तुझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जेव्हा एक नट इतका मोठा होतो तेव्हा त्याला खूप सॅक्रिफायसेस पण करायला लागतात, खूप गोष्टी तुम्हाला सोडायला लागतात तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या. तुला 2 मुली आहेत, तुझा उत्तम संसार सुरू होता आहेच, म्हणजे ऑफकोर्स तेव्हा जेव्हा तू नाटकात काम करू लागला होतास त्यावेळेला घरातून सपोर्ट कसा होता, त्यावेळेचे सॅक्रिफायसेस काय होते? नाही, मी अभिमानाने सांगू शकतो, अभिमानाने सांगू शकतो. 27 डिसेंबर 1985 लग्न झालं, ओके. 86 ब्रह्मचारी नाटक केलं, ओके. लग्नानंतर मी ब्रह्मचारी नाटक केलं. एक तर गौरीचा माझ्यावर असलेला विश्वास, करेक्ट, ओके, ही पहिली गोष्ट असते. म्हणजे आजसुद्धा मी इथे उभा आहे तो थोडासा विश्वास कमावला आहे रसिक प्रेक्षकांचा, म्हणून मी इथे टिकलो आहे. मुळात विश्वास असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 87 पहिली मुलगी झाली, 92 दुसरी मुलगी झाली, 92 मी नोकरी सोडली, ओके ओके. त्यावेळी आम्ही दोघांनी, मी आणि गौरींनी चर्चा केली की बाबा 5 वर्ष आधी मला सुट्टी घेतली होती मी BST विदाउट पे. BST आहेच उपकार माझ्यावर, तो काही विषयच नाही. 5 वर्षात आम्ही कॅल्क्युलेट केलं की 5 वर्षात आपण कसे जगलो विदाउट BST पगाराशिवाय आपण जगू शकतोय का. तर मला आठवतंय ती साधारणपणे 850 रुपयात ती घर चालवायची आणि कुठेही काही कमी नसायचं. हेच नाही आहे, तेच नाही आहे, तेच नाही, सगळं जागच्या जागी, ओके. हे पहिल्यांदा 1 मुलगी 2 मुली, महिन्याला 850 रुपये खर्च असायचा. त्यावेळी सगळं मला पहिली नाईट 25 रुपये होती, त्यानंतर 75 झाली, म्हणजे ब्रह्मचारीमध्ये 75 झाली. तर टोटल एक विश्वासाचा भाग झाला, एक मॅनेजमेंटचा भाग झाला. आणि त्यानंतर तिने स्वतःहून सांगितलं की प्रशांत ठीक आहे ना, तुला नाटकात काम करायचं, तुला कॉन्फिडन्स आहे ना? मला तर आहेच, मला तुझ्याबद्दल कॉन्फिडन्स आहे. 92 जेव्हा 6 डिसेंबर 7 डिसेंबर 92 जेव्हा गेला माधवला, पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला, ओके. पहिला हाऊसफुलचा बोर्ड म्हणजे आणि प्रशांत दामले या नावाला जेव्हा पहिला हाऊसफुलचा बोर्ड लागला तेव्हा मी परत गौरीशी बोललो, म्हटलं गौरी मला असंच वाटतं की आता BST आपली जागा जास्त वेळ अडकवून ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे, माझ्या जागी दुसरा कोणतरी तिथे नोकरी लागू शकते आणि मला कॉन्फिडन्स आहे ह्या नाटकावर आपण पुढे जाऊ शकतो, सोडून दे. मग मी सोडून दिली BST नोकरी आणि फुल कॉन्सन्ट्रेशन नाटकावर करायला लागलो. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं आहे की मी फक्त नाटकात काम करत होतो, मी फक्त अभिनय करत होतो, घर सांभाळणं हे खूप अवघड आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातली स्त्री असंख्य कामं करते, असंख्य म्हणजे अगदी उठण्यापासून, म्हणजे अगदी उठल्यापासून चादरींच्या घड्या, आणि माझ्यासारखा किंवा अजून कोणी बेशिस्त नवरा असेल तर चादरींच्या घड्या, त्यानंतर चहा ठेवणे, चहा ओतणे, इथंपासून ते रात्री झोपेपर्यंत कमीत कमी
60 ते 70 पद्धतीची कामं करतात ते. म्हणजे आता मी म्हणतो टाईम मॅनेजमेंट वगैरे त्यांचे उपजत आहे, उपजत असतं टाईम मॅनेजमेंट कशानंतर काय कशानंतर काय काय. आणि त्यात जर नोकरीवाली स्त्री असेल तर मग बघायलाच नको. आणि ती नोकरीवाली स्त्री डोंबिवलीहून जर कल्याण डोंबिवलीहून व्हीटीला कामावर जाणार असेल तर मग पायच धरावायचे वाटतात मला त्यांचे. तर हे सगळं करत करत दुर्लक्ष, मी दुर्लक्ष असं म्हणणार नाही, पण मला त्यांनी फ्री हँड दिला होता. जिली अपनी जिंदगी. हां, म्हणजे अनेक सुरुवातीची अनेक वर्ष या 2023 मध्ये साधारणपणे 2012-13 पर्यंत 13 ला अटॅक आला बरोबर, तर त्याच्या आदल्यापर्यंत मी सुट्टी घ्यायचोच नाही, सुट्टी घ्यायचोच नाही. त्यानंतरची म्हणजे आत्ता गेली 10 वर्ष, मुलीचा वाढदिवस, आता मुली तर तिकडे पण मुलीचा वाढदिवस, दोन मुलींचा वाढदिवस, गौरीचा वाढदिवस, माझा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, असे एक 5-6 दिवस मी सुट्टी घेतो ऑफिशियल. ऑफिशियल म्हणजे डायरीत लिहिलेलं असतं सुट्टी असं मी डायरीत लिहिलेलं असते, कारण काय भावनेच्या भरात 27 ला पर्याय घे ना, लावून टाक लावून टाक लावून टाक असं होतं ते. मी आत्ता सुद्धा लावला होता मी, पण तो काढला वेळीच लक्षात आलं. पण आपण बाहेर जाऊया, फिरायला जाऊया, माझ्या शेड्यूलप्रमाणे तिचं सगळं तिने इतकी वर्ष ॲडजस्ट केलं माझ्या शेड्यूलप्रमाणे. ओके, आता सी, आता मी सुद्धा 62 ला आलेलो आहे, ती पण तेवढीच आहे. आता तिला वाटणं साहजिक आहे की बाबा प्रशांत थोडं काम कमी करावं, तर काम कमी करावं म्हणण्यात म्हणणार होतो तेवढं उलट झालं, म्हणजे उलट म्हणजे अखिल भारतीय नाट्य परिषदेचं अध्यक्ष बदल, म्हणजे माझ्या माझा टाईम माझ्या बायकोला दिलं द्यायचा टाईम हे जे ठरलं होतं ते सगळं तिथे द्यावं लागतंय मला. त्यामुळे परत एकदा ते एवढी मोठं सॅक्रिफाईस आहे ना एक प्रकारचं, एक जेवढा नट इतका मोठा होतो त्याच्या बॅकएंडला व्यक्तिगत म्हणजे किती मोठं सॅक्रिफाईस आहे. माझ्यापर्यंत एकही गोष्ट आलेली नाही आहे, मुलीने काही मुली काही रडली असेल, पडली असेल, ताप आला असेल, हे झालं असेल, हे झालं असेल माझ्यापर्यंत. म्हणजे मी कोल्हापूरला शूटिंग करायचो 86 ते 91 पर्यंत मी जवळजवळ 38 चित्रपट केले, 33 चित्रपट केले, बरेचसे लागलेच नाहीत ते सोड, तो भाग आपल्या हातात नसतो, काम करणं हा आपल्या हातात असतो. पण ह्याच्यात ती काय मुलगी आजारी पडेल नसेल 100% डेफिनेटली. माझ्यापर्यंत काहीच नाही आलं, पण तिच्या तिच्या स्तरावर तिच्या तिच्या पद्धतीने तिने ते सगळं व्यवस्थित मॅनेज केलं. आल्यानंतर सांगायची जरा तिला दोन दिवस. पण याच्यामध्ये अगदी सहज प्रश्न पडला म्हणून तू बोलतोयस, तू इतका छान देखणा, गोरा गोमटा, मस्त, तुला लोकाश्रय खूप मिळालेला, नाटकं चाललेली, अशा वेळेला तुझ्या मागं चाहत्यांचे गाराडे असायचे प्रयोग झाल्यावर, एक पत्नी म्हणून इन्सिक्युरिटी येत नव्हती त्यांना? येतच असणार, डेफिनेटली येत असणार, काय येणार नाही. मग काय तुमच्या डिस्क काय करायचं असतं? कधी एका शब्दाने मला तिने विचारलं नाही. आता वर्षा उसगावकरला मी 86 लग्न झालं आणि मी वर्षा उसगाव उचलतो ब्रह्मचारीमध्ये. हां, मग कशी इन्सिक्युरिटी कशी येणार नाही. पण त्याच्या पुढचा भाग मी सांगतो, विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. विश्वास असणं हा महत्त्वाचा आहे ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स. म्हणजे आता आमच्या लग्नाला किती 35-37 वर्ष झाली, 85 ते आज 23 आणि 95, 2005, 2015, 37 वर्ष झाली, 36 वर्ष झाली. आणि या 36 वर्षात असं काही झालं नाही आहे ये क्या हो रहा है. कारण सतीश पुळेकरने मला सांगितलं होतं की थांबायचं कुठे हे कळायला हवं, आणि हे सगळ्या क्षेत्रात लागू पडतं, सगळ्याच. म्हणजे समजा तू सीए असशील तर मी किती फाईल, तू किती फाईल्स घ्यायला पाहिजेस हातात. तुझी कॅपॅसिटी जर 300 फाईल असेल पर इयर तर तू 500 घेतलं, तू चुकलायस ना. करेक्ट. मग मला ते हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, त्याचं काय फायलिंग करायचं राहिलं, हे युअर प्रॉब्लेम. ह्या ह्या सगळ्या इतक्या वर्षामध्ये आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलो, त्या सगळ्यामध्ये कलाकार म्हणून निर्माता म्हणून सगळं हातात असताना, सगळं करत असताना बॅकएंडला असं खंत वाटतं तुला काहीतरी, काही राहून गेल्यासारखं वाटतं की हे असायला पाहिजे होतं, हे मला करता यायला पाहिजे होतं, पण मला नाही करता आलं बिकॉज ऑफ तुझ्या प्रोफेशनमुळे. नाही नाही, मी असं नाही म्हणणार. हे बघ, मला हे जे मिळालं आहे हे काहीतरी किंमत मोजून मिळालं आहे, नाही तर हे मिळालं नसतं ना. करेक्ट. मी जर अडकत बसलो असं की नाही नाही मला बॅडमिंटन प्लेअरच व्हायचं आहे, नाही नाही मला गाणंच. सी, त्यावेळची परिस्थिती कशी होती, बरं मी अभ्यासात
प्रचंड हुशार नव्हतो, त्यामुळे माझे ऑप्शन्स मी ओपन ठेवले होते. म्हणजे मी ऑडिटिंग पण छान करायचो, मी बॅडमिंटन पण छान खेळायचो, मी गाणं पण छान म्हणायचा प्रयत्न करत छान करत म्हणजे प्रयत्न असतो आपला सुरुवातीच्या काळातला. पण सगळे ऑप्शन्स मी ओपन ठेवले होते. मी टायपिंग उत्तम करतो, माझा टायपिंगचा स्पीड त्या काळात 80 words per minute होता. 80 words per minute महाराष्ट्रात मी चौथा किंवा पाचवा आलो असेल. सगळी ऑप्शन्स मी ओपन ठेवली होती. म्हणजे आज जर तू मला टाईप करायला दिलंस ना एखादं, तर तुला जर टायपिंगला 15 minutes लागतील एका फुल स्क्रिप्टला, ते माझ्या 5 ते 7 minutes होतं. कारण मला कीबोर्ड बघायला लागत नाही, सेम कीबोर्ड आहे. करेक्ट. जो रेमिंगटनचा होता या जो गोदरेजचा होता तोच तुमच्या ह्याचा आहे, पीसीचा आहे. सगळी ऑप्शन्स मी ओपन ठेवली होती. जो घोडा पुढे जाईल त्या घोड्यावर बसायचं, आणि ज्या घोड्यावर बसून पुढे जायचं त्या घोड्यावर एकदा बसायचं ठरवलं की मग ते मागचे घोडे सुटलेत, अरे अरे तू सुटले वगैरे दुःख बिख नाही मानायचं. तू ठरवलंच नाही या घोड्यावर बसायचं, या घोड्यावर तू आधी एवढा सॉर्टेड आहेस. हो हो. या सगळ्यामध्ये आता जेव्हा मी पुढं बघतो, मला नेहमी असं वाटतं की तू असेपर्यंत रंगभूमीवर काम करत असेपर्यंत तुझ्यावर बायोपिक यावं असं मला खूप वाटतं. ते मी यापूर्वी पण तुला एकदा बोललो आहे की नंतर येण्यापेक्षा आत्ता तू ज्या रंगभूमीवर काम करतोस ना, तू इतकं काम केलंयस की तुझ्यावर बायोपिक यायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण तेवढं काम तू केलंयस, इतका ड्रामा तुझ्या सगळ्या जगण्यामध्ये आहे, कारण नाटकंच तू खूप केली आहेस. तुला असं कोण वाटतं की आता इथून पुढं कुठं थांबायचं तुला माहिती आहे? म्हणालास की तुला तू ठरवलंयस की कुठं थांबायचं तुला कळतं, आणखी अनेक प्रयोग तू करशील. पण ही जी नवी पिढी आहे, जी नवी पिढी नाटकं करते, याच्यामध्ये तुला प्रशांत नामले दिसतो कुठे कुठे? कोणीतरी येतं आहे समोर प्रॉमिसिंग, त्या पद्धतीने रिसीव्ह होतं आहे, त्या पद्धतीनं एकाग्रपणे काम करते असं कोणी दिसतं आहे? काय होतं आहे की तुम्ही तुमचे खर्च वाढवले ना की तुम्ही पेशन्स तुमचा कमी होतो. एकच्या जागी तू 2 mobile घेतलेस किंवा नवीन गाडी घ्यायला पाहिजे हा असं उगाच म्हणणार आहे तू ना. म्हणजे माझी गाडी चालू आहे ना, ती काही बंद पडलेली नाही आहे. काय तुझी 4-wheeler असेल ती, बरोबर. तुम्ही जेव्हा तुमचे खर्च वाढवते ना तेव्हा तुम्हाला इन्कम वाढवायला लागतं, आणि जेव्हा इन्कम वाढवायला लागतं तेव्हा तुमचे पेशन्स कमी होतात. मग आम्ही हे पण करतो, मग आता ते आयला हप्ता द्यायचा यार कुठलं ती सुपारी आहे काय, ओके येतो कुठून, असं व्हायला लागतं. पेशन्स त्यातल्या त्यात चांगला पेशन्स असणारा माझ्या समोरचे 1-2 आहेत. एक म्हणजे संकर्षण कराडे आणि दुसरा म्हणजे उमेश. अच्छा. वा. पेशन्सने काम करतात, पेशन्सने काम करतात आणि आवड आहे. मला इथेच काम करायचं आहे असं एक इथून वाटतं ना. कारण मराठी रंगभूमीवर काम करण्यासाठी मुळात पेशन्स लागतो, आवड लागते आणि थोडंसं सॅक्रिफाईस पण लागतं. म्हणजे माझी मेकअप रूम चांगली नाही म्हणून मी मेकअप करणार नाही, शिव्या घालणार, माझी इथून मी हलणार आणि प्रयोग हलणार असं होऊन चालत नाही. तो विषय तिथेच कट करायला पाहिजे. मेकअप रूम चांगली नाही ना, मग पुढच्या वेळी करू नको, आत्ता चांगलं कर. जोपर्यंत ही मेकअप रूम चांगली होत नाही तोपर्यंत शपथ घे की मी इथे नाही काम करणार. सॉर्टेड. किती सॉर्टेड असतो? हां, म्हणजे मेकअप रूम वाईट आहे म्हणून समोर 400-500 rupees देऊन तिकीट जे आलेलं आहे तुमच्यावर विश्वास दाखवून त्यांना तुम्ही चीट करताय ना. एक तर प्रेक्षक येणं महत्वाचं आहे बिकॉज इट्स अ लाईव्ह एंटरटेनमेंट. आणि जेव्हा तुम्ही सगळ्या ऑड परिस्थितीतून जेव्हा तुम्ही काम करता चांगलं, प्रेक्षक बुद्धू नाहीत, प्रेक्षकांना माहिती आहे कोण किती मेहनत घेतं स्टेजवर. अगदी खरी गोष्ट आहे. दिसत असतं ना त्यांना, दिसत असतं. अंधारात त्यांना आपण डांबून ठेवलेलं आहे 3 तास, त्यामुळे त्यांना तेच बघावं लागतं. जरा चहा घे रे असं नाही होत. त्यामुळे माझ्या मते पेशन्स आणि इथेच काम करायचंय, सातत्यानं काम करायचंय. मी आता माझी सिरियल संपली आहे, आता पटकन एक नाटक करून घेऊया 4 महिने असं नाही. पण नाही, माझं नाटक चालू आहे. या नाटकामधूनच जर आपल्याला सिरियल मिळत करता येत करत असेल तर फॉर एक्झाम्पल कविता मेडेकर, हो माझी एका लग्नाची गोष्ट पुढची गोष्टीचे प्रयोग करून ती उरलेल्या तारखा ती शूटिंगला देते. अतुल तोडणकर, कमिटमेंट. कमिटमेंट आहे ना, किंवा हा संकर्षण कमिटमेंट आहे. नाटकाचे प्रयोग तुम्ही ॲडजस्ट करत असाल तर मी सिरियलमध्ये काम करतो किंवा करते. उलटं पाहिजे ना, हे असं पाहिजे. सिरियल बंद पडली आता पुढच्या 2 महिने म्हणून 4-5 महिने मोकळ्याचं पटकन करून घ्या ना. या संपूर्ण प्रवासात बरं का सौम्या,
चांगली वाईट माणसं भेटतच असतात. जेव्हा मी संस्था स्थापन करतो किंवा मी माझी नाटकाची टीम बनवतो त्या टीममध्ये बरे वाईट विचार असणारी माणसं असतात. ओके, म्हणजे आपल्या नाटकाला किंवा आपल्या संस्थेला उपयोगी असणारे त्यांचे विचार जेव्हा आपण त्यांना बूस्ट करतो तेव्हा त्यांची निगेटिव्हिटी कमी होते असा माझा स्वानुभव आहे. जर तू एखादी गोष्ट उत्तम पद्धतीने मांडत असशील पण तू एखादं समजा नाही तो रडे आहे रे असं समजा तू म्हणाल तर तो रडे आहे रे हे मी नाही लक्षात ठेवणार. ओ अच्छा, तुझ्यात प्लस पॉईंट काय आहे आणि जो आपल्या संस्थेला उपयोगी आहे ते महत्त्वाचं आहे. तुझं तू त्याचं काय असेल ते माझा काही संबंध नाही ना. पण आपल्याकडे होतं काय तो रडे आहे म्हटलं एक डोक्यात बसून जातो तो रडे आहे काय सौम्या असं म्हणाला होता तो रडे आहे सो मला त्या पद्धतीने त्याच्याशी बोलायला लागेल तसं होऊन चालत नाही. अरे किती महत्त्वाचं आहे हां, ह्याच्यातच सगळं फिरतं ना गणित. अरे आपली माणसं आहेत 250-300 अजून किती असणार. इतकी वर्ष काम केल्यानंतर नटाला भूक असते भूमिकेची, त्याला नेहमी काम करावं असं वाटतं, वेगळ्या वेगळ्या भूमिका करावं असं वाटतं. तुला असं वाटतं की ही अशा पद्धतीची भूमिका करून बघायला पाहिजे आपण आता? नाही नाही असं काही वाटत, असं कधीच नाही वाटत, काही वाटत नाही. मला जे करायचं ते ठरलेलं आहे. हो, मी व्यावसायिक नाटक करणारा निर्माता आहे, व्यावसायिक नाटक करणारा नट आहे. लोकांना काही कुठेही काही कोणालाही काही म्हटलं प्रशांत दामले फक्त कॉमेडीच करतो, हो करतो, तुम्ही करून दाखवा इतकी वर्ष. पण तू तुझा मोठा क्राऊड तयार केलास, तू एक वेगळं पाऊल कारण. माझं म्हणणं असं आहे, अर्थात केलंस बहुरूपी सारखं एखादं नाटक काढून, बहुरूपी केलं, पाहुणा केलं, नकळत दिसली सारखं केलं, केलं नाही केलं अशातलं नाही आहे. पण मी व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, माझ्यावर 22x4 88 लोक अवलंबून आहेत ही ऑफिशियली. बाकीचा कॅन्टीनवाला बालगंधर्वाचा गजरेवाला हे आपण ढरलेले नाही आहे. मी व्यावसायिक नाटकात काम करतो, लोकांना हसवणं अवघड आहे हा मोठा चॅलेंज आहे. गेला माधव कोणीकडे आज ते आजपर्यंत ह्या संपूर्ण प्रवासात आम्ही दोघं राजाराणी, नकळत तर दिसले सारे, पाहुणा, बहुरूपी अशी 4-5 नाटकं मी वेगळ्या पद्धतीची करून बघितली. आणि करून बघितली म्हणजे मला जमतंय की नाही किंवा कार्टी काळजात घुसली. कार्टी काळजात घुसली, म्हणजे कार्टी काळजात घुसलीचं असा एक मला असं वाटतं की तो एक त्याचा त्यातला विनोद किंवा ह्युमर वेगळ्या पद्धतीचा आहे त्या नाटकातला. त्यामुळे त्या नाटकात काम करताना मी एकदा लुक दिले तर लाफ्टर आला, मग मी तो विचार केला सी हे माझं काम आहे की हा चुकीचा लाफ्टर आहे, मग हा लाफ्टर मारायचा कसा, त्याचं एक गणित आहे. म्हणजे मी मगासपासून ते जे म्हणतो आहे की प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट करायला मिळतो, आपल्याला सुधारणा करता येते. आणि कार्टी काळजात घुसली हे परमेश्वर म्हणजे मला खूप माझं ते स्वप्न होतं जेव्हा मोहन जोशी आणि स्वाती करायचे, मोहन जोशी आणि स्वाती करायचे, ते मी अनेक त्यांचा फोनचा सीन अनेक वेळा मी शिवाजी बंदरच्या विंगीत उभं राहून बघितलेलं आहे. हे किती जुनं सांगतो आहे, तेव्हापासून ते डोक्यात बसलेलं नाटक आहे. यार आपल्याला हे नाटक करायचं आहे, आता यार आपल्याला हे नाटक करायचं आहे म्हटलं मला वडिलांच्या रोलमध्ये जायला पाहिजे. करेक्ट, माझ्या सुदैवाने तेजस्वी प्रधान माझ्याबरोबर होती त्यामुळे नाटकाला ऑडियन्स होता. माझ्या सुदैवाने लोकांनी मला वडील म्हणून ॲक्सेप्ट केलं, नाहीतर मी किती माझी किती गोची झाली असती. म्हणजे मी वडील म्हणून कुठल्या तरी वेगळ्याच नाटकात काम केलं असतं, कारण आता मी काय झाडाभोवती फेरा मारणारा तरुण नाही आहे. त्यामुळे त्या त्या वयात ही परमेश्वराची कृपा आहे किंवा रंगदेवतेची कृपा आहे की त्या त्यावेळी मला तो रोल करायची बुद्धी झाली आणि ते नाटक रंगभूमीवर आलं आणि ते लोकांना आवडलं. त्याच्यानंतर मी वडिलांच्या रोलमध्ये आलो. त्याच्या पुढची सगळी कार्टीच्या नंतरची सगळी नाटकं ही वडिलांच्या रोलमधली होती. हे वन्स चेंज लोकांनी ॲक्सेप्ट केलं की हां आता प्रशांत वडिलांच्या रोलमध्ये ओके आहे. सो थँक्स टू तेजश्री ऑल्सो. तेजस्वी प्रधानला मी नेहमीच म्हणजे सगळीकडेच सांगतो, तिने ते नाटक केल्यामुळे मी वडिलांच्या रोलमध्ये येऊ शकलो आणि म्हणून माझी कारकीर्द अजून थोडी पुढे वाढली. ते अवघड होतं. वडिलांच्या रोल ते लोकांनी कुठलं तरी फालतू कुठलं तरी वेगळं नाटक केलं असतं आणि ॲक्सेप्ट झालं नसतं तर ॲज ए कलाकार म्हणून माझ्या डोक्यात संभ्रम निर्माण झाला असतं की आता काय करायचं. नाही हे फार महत्त्वाचं वाटतं मला. हां पण अनेक गोष्टींवर आपण बोललो, मला वाटतं की ह्याच्यातून
एक जेव्हा मोठा कलाकार घडत असतो तेव्हा त्याच्या बॅकएंडला काय काय गोष्टी सुरू असतात, अगदी हिशोबीपणापासून सॅक्रिफाईसपर्यंत त्या गोष्टी दिसल्या असतील. पण प्रशांत आता तू इथं आला असं मला असं वाटतं आपली ना 5-6 एपिसोड होऊ शकतो. अरे खूप होतील. म्हणजे आत्ता बोलताना तू 3 घड्याळ बघितल्यावर मला म्हटलं हा आवरा आता हा 3 घड्याळ बघितलं याला मुंबईला पळायचं. तू आलास आवर्जून, मला खूप बरं वाटलं. खूप खूप बोलण्यासारखं आहे, म्हणजे किती बोलण्यासारखं आहे, कारण एवढा मोठा प्रवास तुझा आहे. हे हा एक छोटा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की नव्या येणाऱ्या कलाकारांसाठी ही एक संधी आहे की आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, डेडिकेशन कशा पद्धतीनं पाहिजे. पण तू मित्रमंडळामध्ये आलास, याबद्दल तुझे आभार. आणि ही एक छोटीशी भेट आहे आश्मन पेबल्सची, आणि हा बुकमार्क आहे. बर, पुस्तकं म्हणजे पुस्तकं वाचावी असं तुझी इच्छा? हा जरूर वाच, तू वाचत असशीलच. मी सध्या फक्त संहिता आणि तारका एवढंच वाच, संहितेमध्ये घालून देतो ना. आणि हा पेबल दिया आहे, तो तुला आवडेल. हा असा तुझ्याकडे नसेल अशी मला खात्री आहे. थँक्यू. तर खूप छान वाटलं तू आलास. आणि मित्रमंडळीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, सगळी मराठी नाटकं बघा, ऐक्यू काही करू नका. म्हणजे हे नाटक बरं आहे छान द्यायचं, तुमचं स्वतःचं मत असणं फार गरजेचं आहे, तर आम्ही सुधारू शकतो, नाही तर नाही सुधारणार. थँक्यू व्हेरी मच प्रशांत, आता तू आलास. मित्र म्हणे जरूर पहा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर आम्ही आहोत, प्रशांतदा पण आहे. फीडबॅक द्या कसं वाटतं सांगा. आणि चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला खूप चांगली माणसं आहेत ह्याच्यासारखी. तर थांबतो इथं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. या.